आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन भारतानं केलेली प्रगती पुढच्या पिढीला प्रेरणादायक ठरण्यासाठी अकरा मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो अकरा मे ला भारतानं पोखरण इथं एकाच दिवशी तीन अणू चाचण्या केल्या होत्या त्यानंतर दरवर्षी हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी वैज्ञानिकांचं योगदान अतुलनीय आहे कोविड नाईन्टीन विरुद्धच्या जागतिक लढ्यात देशातले वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ युद्धपातळीवर संशोधन करत आहेत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा अभिमान आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जगाला कोरोनामुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये तंत्रज्ञानाची मोठी कामगिरी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या वैज्ञानिकांना राष्ट्र अभिवादन करत आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर कोरोनाशी थेट लढणाऱ्या योद्ध्यांप्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्राला तंत्रज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशाला अणुशक्ती क्षेत्रात सक्षम बनवणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे